नमो आद्यरूप शक्ति कारुण्य माता वत्सला मूर्ति नमो आद्यरूप शक्ति कारुण्य माता वत्सला मूर्ति सद्भावाची प्रथम करूया आरती सद्भावाची प्रथम करूया आरती नमो आद्यरूप शक्ति कारुण्य माता वत्सला लेट होते की काय पण तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आमचा नवरदो जवळजवळ एक तास झाला गेटवरती उपास होता आम्ही कोणती मिरवणूक काढली नाही पहिली प्रथा आम्ही बंद केलेली आहे मिरवणुका काढताना रस्त्याला गर्दी करायची हे आम्हाला अजिबात मान्य नसल्यामुळे आमचा नवरदो या लग्नामध्ये एक तास होतो गेटवर असतोच असतो पाहुणे लेट असतात पण विवाह लेट होतो आणि ह्या विवाहामधली पद्धत आहे तोपर्यंत हे शिवविवाह होणार आहे तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करावंच लागणार आहे एका बाजूच्या लोकांना सर्व माहिती आहे पोकळ लोकांना परंतु लोकडे लोक नवीन आहेत नवीन नातं जोडलं जाते यासाठी पुन्हा पुन्हा 10-15 मिनिटाचं प्रयत्न करावं लागणार आहे की हे लग्नाची विधी आहे असं समजून आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आजपर्यंत राष्ट्रसेवा समूहाच्या माध्यमातून जवळजवळ 200 पुढे हे विवाह गेले आज या मंडळीमध्ये आपल्या सर्व पाहुण्यांमध्ये 2-4 घरं अशी आहेत कोणी उरडवरून आले कोणी दौंडवणारी लोक आहेत ती खास या ठिकाणी हा विवाह पाहायला आलेले आहेत ती विवाह कशी लागतात ते मला आता तुर्तास भेटून गेले की असे विवाह आम्हाला करायचे आहेत तुम्ही आमचे लग्न नाही या म्हणून लोकांना हे आवडतंय लोकांना हे पडतंय आता आपण सगळ्यांनी कोणतरी पाऊल पुढे टाकलं पाहिजे या कार्यालयामध्ये याच ठिकाणी मी माझा पहिला शिवविवाह या भागामध्ये झाला होता शिवविवाह असं काही वेगळं नाही शिव म्हणजे अत्यंत प्रेमळ पवित्र असं हे नातं आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे धार्मिक कर्मकांड न करता कोणत्याही धार्मिक परंपरेत न अडकता या ठिकाणी साधा सरळ सोपा असा सुटसुटीत असा विवाह या ठिकाणी घडून आणतो या ठिकाणी अनेक गोष्टी आम्ही या विवाहामध्ये वर्ज केल्या आहेत कोणत्याही प्रकारची मिरवणूक या ठिकाणी अगोदर नंतर आधी मधी कधीही निघत नाही यामुळे कोणत्याही प्रकारे रस्त्याला ट्रॅफिकला अजिबात त्रास होत नाही कोणताही हुंडा नाही कोणत्याही प्रकारचा मोठा जो खर्च होतो तो मोठा खर्च नाही काही खर्च करणे भाग आहे कारण अनेक लोकांची इच्छा असते की आम्हाला थोडा खर्च करावा लागेल हे लग्न 100 रुपयापासून ते 1 कोटी रुपयापर्यंत होऊ शकतं असा अत्यंत चांगला विवाह आहे यामध्ये आपण जे आपल्याला ज्या प्रमाणे विधी करायचो ते विधी मात्र आम्ही पूर्णपणे या लग्नामध्ये टाळलेले आहे काल परवा याच भागातल्या काही लोकांचा विवाह करायची योग आली ते योग निमंत्र माझ्या कानावर चर्चा आली की दोन्हीकडच्या पार्ट्या लग्नाला तयार होत्या प्रेम संबंधामध्ये विवाह जुळला दोघांनी घरं पाहून घेतली परंतु आईने वेळी मुलीच्या बापाने जाऊन पत्रिका ब्राह्मणाला दाखवली त्या पुरोहिताने सांगितलं लग्न झाल्यावरती 4 वर्षानंतर मुलीचा वडील वारणार आहेत तो खिळा आमच्या डोक्यात ठोकला आणि चांगलं घडलेले लग्न एका पत्रिकेत सांगितल्यामुळं ते लग्न मोडलेलं आहे आज सुद्धा या भागातल्या अनेक मुला मुलींची लग्न फक्त पत्रिकेत मंगळ असल्यामुळे होत नाहीयेत हे मंगळ गुरु बुध हे काही करत नाहीत त्या गोष्टी सगळ्या भ्रामक आहेत कर्मकांड आहेत यातून बाहेर पडा अन्यथा तुमची आमची मुलं बिगर लग्नाची फिरतील अशी अवस्था आहे या ठिकाणी फक्त मराठा समाजच नाही सर्व समाजाने आता आरपार बदलायची गरज आहे आम्ही आतापर्यंत खूप सारे प्रयोग या भागामध्ये केलेले आहेत अत्यंत प्रामाणिकपणे केलेले आहेत स्वतः आमच्या पहिले आम्ही राबून घेतलेले आहेत कोणत्याही प्रकारचे प्रयत्न कोणतंही वाईट काय होत नाही ह्या घटना सगळ्या सोडून द्या आणि नव्या गोष्टींचा आम्ही स्वीकार केला पाहिजे 2000ची नोट बाजारात आल्यावरती लाईन मध्ये उभे राहून आम्ही ती नोट बदललेली आहे नोट आली तर बदलून घ्यायला मी लाईन लावली परंतु जुने विचार जे कालबाह्य झालेले आहेत ते सोडायला आज सुद्धा आम्ही तयार नसू तर आज आम्हाला खरं काय ते वेळ आलेली आहे या निमित्तानं मराठा क्रांती मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर घडला हजारो कोट्यावधी मराठी रस्त्यावरती आले आरक्षणाची अजून सुद्धा बेकार अवस्था आहे मिळेल की नाही शंका नाही राजकीय लोकांच्या वादामध्ये आम्हाला आरक्षण मिळणार नाही म्हणून सांगणं आहे फक्त आरक्षणाच्या मागे न लागता आम्हाला आता काहीतरी नवीन मार्ग चोखाळावा लागेल नवीन मार्गाने उत्कर्ष साधावा लागेल मग ह्या प्रथा आमच्या ज्या घरापासून चालू झालेल्या आहेत त्या प्रथांमध्ये आम्हाला बदल करावा लागेल यासाठी 8 तास आहे आपण सगळ्यांनी आरपार बदललं पाहिजे प्रथा बदलल्या पाहिजे ज्या नामुष्कीच्या आपण ज्या प्रथा आहेत त्या टाकून दिल्या पाहिजे यासाठी हा सगळा शिवविवाहचा आमचा 8 तास आपण सर्वांचं गोड मानून घ्यावा पुढच्या काळामध्ये ही लग्न सहज झाली पाहिजे सहज वेळेमध्ये लग्न झाली पाहिजेत बिगर पत्रिकांची लग्न झाली पाहिजेत पत्रिकेमध्ये जास्त लोकांना अडकून पडू नये यासाठी प्रबोधन करणं गरजेचं आहे या निमित्तानं सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आले आपल्या सर्वांचा मनापासून या लोखरे कुटुंब आणि पोकळे कुटुंब या दोघही कुटुंबाच्या वतीने मनापासून धन्यवाद मानतो त्या जिजाऊ त्यांनी अगोदर मनोगत व्यक्त केलेलं आहे 5-7 मिनिटांमध्ये नवीन आलेल्या लोकांसाठी हा विवाह सोहळा आपण असा का करतो हे समजावून सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे हजारो वर्षापासून लग्नामध्ये काही विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हटले जात होते हे मंत्र आपण ऐकत आलो त्याला ऑब्जेक्शन घेतलं नाही
आपल्याला काही दिवसासाठी विनंती आहे, आमचं प्रबोधन हा विवाह विधीचा एक विभाग समजावा आणि काही दिवस तुमच्यात जोपर्यंत 100% बदल होत नाही तोपर्यंत हे प्रबोधन विवाहाचा भाग म्हणून आपण स्वीकारावं अशी आपल्याला विनंती करतो. शिवधर्म पद्धतीने हा विवाह सोहळा होतो आहे. मगा जसं दादांनी सांगितलं की हा विवाह सोहळा म्हणजे नवीन काही नाही, ब्राह्मणाने जर लग्न लावले नाही तर लेकरं होत नाहीत अशी एक खूप मोठी अंधश्रद्धा होती, ती पहिल्यांदा मोडीत काढण्याचं काम राहुलदादा पोकळे यांनी केलं आणि या विवाह या परिसरातला पहिला त्यांचा विवाह झाला. आतापर्यंत या पद्धतीचे 300 आसपास विवाह सोहळे झाले, त्यांनी कुठलेही वैदिक मंत्र ब्राह्मण विधी केले नाहीत, सगळ्यांचे संसार सुखाने मार्गी लागले आणि या दाम्पत्याची सुद्धा मी गॅरंटी घेतो की पुढच्या 1 वर्षाच्या आत हे सुद्धा अधिकच चांगला रिझल्ट देतील अशी आम्हाला तुम्हाला मी गॅरंटी देतो. आपल्याला माहिती आहे हा जो विवाह सोहळा आहे, आज हा विवाह सोहळा साजरा होतो, राष्ट्र सेवा समूहाचं किती मोठं काम आहे. नाना विकास नानांना विनंती आहे, आता पोकळेमध्ये विवाह सुरू झाले, दांगट कंपनीमध्ये ही क्रांती आपण कधी करणार आहात हा आम्हाला आमचा तुम्हाला सवाल आहे. आज हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो, राष्ट्र सेवा समूहाचं काम जर प्रबोधनाचं इथं राहिलं नसतं तर नवरदेवासहित सगळे तरुण पोकळे पाटील हे अयोध्येला विटा घेऊन गेले असते आणि नवरदेवाचं लग्न सुद्धा झालं नसतं याची मी गॅरंटी तुम्हाला देतो. आज मराठ्यांना बहुजनांना कळायला लागलेला आहे की संसार सुख समृद्धी पैसा मानवता महामानवांचे विचार याला आपण महत्व दिलं पाहिजे आणि म्हणून या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून हे एक नवं प्रबोधन आपल्या पुढे येत आहे. हा विवाह सोहळा या ठिकाणी होतो. लोहकरे कुटुंबाचं मी अभिनंदन करेल की त्यांनी अत्यंत हिमतीने त्या माता पित्यांनी या विवाह सोहळ्याला मान्यता दिली. आपण बघितलं असेल महिलांच्या मनामध्ये पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला असेल, असं लग्न आम्ही कधीच बघितलं नाही, कारण अनेक मराठ्यांच्या लग्नामध्ये शिवाजी महाराजांचं नाव नसतं, जिजाऊचं नाव नसतं, आपण कोण आहोत काहीच कळत नाही आणि नवरा नवरीच्या मायबापांचा कधीच पत्ता नसतो. नवरदेवाचे वडील एखाद्या वेळेस अभिमानाने मिरवत असतात पण नवरी मुलीचे जे आई वडील आहेत मुलीला जन्माला घालून जणू काही गुन्हा केलाय अशा पद्धतीने वावरत असतात. परंतु या विचारपीठावर आपण बघत आहोत नवरा नवरी बसलेले आहेत, त्यांच्या आई वडील सन्मानाने या ठिकाणी बसलेले आहेत, कारण तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की मायबाप हेच दैवत आहे आणि म्हणून ह्या दैवतांना आनंदाच्या प्रसंगी आपण विचारपीठावर बसवलेलं आहे. आमच्या माता भगिनींच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, काहीतरी चूक झालेली आहे, कारण आमचे जेव्हा लग्न झाले तेव्हा आम्ही नवरदेवाच्या डाव्या बाजूला बसलो होतो आणि लग्नातच नवरीला उजव्या बाजूला बसवलेलं आहे. माता भगिनींनो ही हजारो वर्षाची चूक आपण या विवाहामध्ये दुरुस्त केलेली आहे. वैदिक धर्मामध्ये मासिक पाळी अपवित्र समजून आजही मंदिरात स्त्रीने प्रवेश करायचा नाही अशा प्रकारचं आंदोलन केलं जातं, परंतु आपली शिव संस्कृती आहे, सिंधू संस्कृती आहे आणि म्हणून मासिक पाळीचा सुद्धा गौरव करणारी स्त्रियांची संस्कृती स्त्रियांना सन्मान देते आणि म्हणून महादेव आणि पार्वती यांचा जो विवाह झाला होता त्याचं शिल्प वेरूळच्या लेण्यामध्ये कोरलेलं आहे आणि शिवपार्वतीच्या विवाहामध्ये महादेवाच्या उजव्या बाजूला पार्वती आहे, म्हणजे पुरुषापेक्षा स्त्रीला सन्मान देणारी मराठ्यांची संस्कृती आहे. ती चूक आपण या ठिकाणी दुरुस्त करून प्रसादच्या उजव्या बाजूला अश्विनीला या ठिकाणी बसवलेला आहे. सगळ्या महिलांना यांचा अभिमान वाटला पाहिजे. अनेक नव्या गोष्टी आपण करतो. तुम्ही विचार करा की लग्नाची सुरुवातच नवरा नवरीचा जिजाऊ आणि शिवाजीच्या जय जयकारात करत असतील तर वेगळी लाचारी गुलामी तुमच्या कुटुंबात राहणार आहे का याचा तुम्ही विचार करा. अरे ज्या शिव छत्रपतींच्या पुढे जग नसतं मत झालं, बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी सांगितलं एक शिवाजी म्हटल्याबरोबर 33 कोटी देवाची फलटण बाद होते आणि 33 कोटी देवांना बाद करणारा शिवाजी आमचा राजा, त्याला सन्मान करून जर विवाह होत असेल यापेक्षा जगात अजून कोणता आनंद असू शकतो. ही क्रांती राष्ट्र सेवा समूह आणि या शिव विवाहाने केलेली आहे. इथे कोणाचाही द्वेषाचा इथे काही कारण नाही. आपण उजव्या बाजूला मुलीला बसवलेलं आहे, आई वडिलांचा सन्मान केलेला आहे, मामा लोकांचा अपमान नाही इथे. मामा विचारपीठावर नवऱ्याच्या पाठीमागे नाहीत म्हणजे मामाचा अपमान केला असं आपलं म्हणणं नाही. पूर्वी लग्न लहान वयामध्ये होत होते आणि लहान नवरा नवरीचं सर्वात जवळचं नातं मामाचं होतं, म्हणून खांद्यावर काखेत घेऊन नवरा नवरीचे लग्न लावले जायचे म्हणून तेव्हा मामाची गरज होती. आता नवरदेवच एवढे पैलवान झालेले आहेत की मामाला खांद्यावर घेऊ शकतात, म्हणून हा थोडासा आपण बदल केलेला आहे. मामाचा अपमान वगैरे नाही, त्यांचा अत्यंत चांगला सन्मान आहे. अक्षता आपण वाटलेला नाही कारण आपण शेतकरी आहोत, अन्न हे मुखात गेलं पाहिजे. अरे मातीत फेकून तडवण्यापेक्षा
पोटामध्ये घास घालणारी आमची संस्कृती ह्या दोन्ही कुटुंबाचं अभिनंदन केलं पाहिजे की ते धान्य त्यांनी मुखामध्ये लोकांच्या घातलेलं आहे म्हणून हा चांगला धर्म आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या विवाह सोहळ्यामध्ये कोणताच तुम्ही आतापर्यंत बघत आलेला एकही विधी केला जाणार नाही. इथे तुम्हाला अग्निहोत्र दिसत नाही, इथे होम हवन दिसत नाही, भटपुरोहित दिसत नाही, कन्यादानाचा कार्यक्रम नाही. हे कार्यक्रम आम्ही का नाकारलेले आहेत बंधूंनो? माझी आपल्याला विनंती आहे की तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव महाराज ह्या सगळ्या महापुरुषांनी आम्हाला काय सांगितलं ते समजून घ्या. हे विधी अत्यंत घाणेरडे, आपला अपमान करणारे आहेत आणि म्हणून त्यामुळे हे विधी नाकारलेले आहेत. ह्या विधीचे अर्थ काय होतात हे चार लोकात मी तुम्हाला सांगू शकत नाही. जे शिकलेले लोक आहेत त्यांना विनंती आहे, तुम्ही अश्वलायन ग्रहसूत्र, त्यानंतर षोडश संस्कार वर्ग, लोकहितवादी नावाचे अभ्यासक पुण्यात होऊन गेले, त्यांनी अश्वलायन ग्रहसूत्राचं मराठी भाषांतर केलेलं आहे ते तुम्ही वाचा. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे ग्रंथ वाचा. चित्राव शास्त्रींनी लिहिलेले वैदिक विधीचे अर्थ वाचा. त्यामध्ये हे कन्यादान म्हणजे काय, लाजाहोम म्हणजे काय, सात फेरे कशासाठी मारायचे याचे अत्यंत घाणेरडे अर्थ दिलेले आहेत. कृपा करून ह्या सगळ्या अर्थाला आपण लात मारूया. हे स्त्रीचा, मुलीचा, महिलेचा अपमान करणारे ह्या विधी आहेत. कन्या ही दान करायची वस्तू नाही. तुकाराम महाराजांनी कन्यादानाचा अभंगातून निषेध केलेला आहे. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या तीन मुलीचे, गंगा, भागीरथी आणि काशी नावाच्या तीन मुली तुकाराम महाराजांना होत्या, तीनही मुली चामुलीकर, मोजे आणि गाडे याच परिसरातल्या घराण्यामध्ये दिल्या. तीनही मुलीचे लग्न तुकाराम महाराजांनी स्वतःचे अभंग म्हणून लग्न लावले. अक्षदा फेकला नाही, वैदिक सप्तपदी केली नाही, कोणतेही मंत्र म्हटले नाहीत. मग तुकाराम महाराज मोठे का आपण मोठे याचा तुम्ही विचार करा. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, शंकर, पार्वती, विठोबा, ज्योतिबा यांच्या वाटेने जाणारे लोक आहोत. इथे द्वेषाचा मार्ग नाही आणि म्हणून ही सप्तपदीचा अर्थ एकच आहे, सगळे अर्थ सांगणार नाही. स्त्रीवर ती कोणत्याही जाती धर्माची असो तिच्यावर पहिलं देवाचा अधिकार आहे. देव डायरेक्ट पृथ्वीवर येत नाही तर त्याचा प्रतिनिधी इथे भटजी आहे आणि म्हणून स्त्रीने सात जणांचे जे काही आधी नवरे वैदिक धर्मात सांगितलेले आहेत त्यांची परवानगी घ्यायची आणि ही सात फेरे मारून त्याच्यातून ती मुक्त झाली, तात्पुरती या नवऱ्याबरोबर मी राहते, अशा प्रकारचे त्या मंत्राचे अर्थ आहेत. ते मंत्राचे अर्थ आपण मुळातून वाचावेत म्हणून हे सगळं आपण नाकारलेलं आहे. अक्षदा आपण फेकत नाही. मग राहुल दादांनी सांगितलं सर्वात मोठी साडेसाती मराठा बहुजन समाजाला कुठली लागलेली आहे. आपल्या आजा पंजांचे लग्न कुंडली बघून झाले नाही पण आमच्याकडे पैसा आला आणि शिक्षण आल्याबरोबर आम्ही ज्योतिषाकडे जाऊन कुंडली काढायला लागलो. माझी तुम्हाला विनंती आहे, आजचा दिवस एका वेगळ्या अर्थाने सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे 25 नोव्हेंबर 1664 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात पाय ठेवणं पाप असताना समुद्रात स्वतंत्र सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्याची आजची तारीख आहे. म्हणून वैदिक धर्माला लात मारून स्वतंत्र आरमार ज्या शिवछत्रीपत्नी उभं केलं त्या दिवशी आमच्या प्रसादने आणि आमच्या अश्विनीने या वैदिक धर्माला लात मारून शिवरायांचा मार्ग चोकाळलेला आहे. यासाठी त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. या पद्धतीचा विचार आपण करूया. कुंडली फेकून देण्याची हिंमत तुमच्या मस्तकामध्ये ठेवा. अरे मंगळ ग्रह, नेपच्यून, प्लेटो, शनी, चंद्र, सूर्य कुठे ग्रह आहेत हे? माझ्या जिजाऊनी कुंडली बघितली नाही, माझ्या सावित्रीनी कुंडली बघितली नाही. अरे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी प्रश्न विचारला, अरे त्या गोड्या मडमांचे लग्न कुंडली न बघता होतात, त्यांचे नवरे 100 वर्ष जगतात आणि जन्माला आधीपासून कुंडली बनून तुमचे लेकरं तुम्ही जन्माला घालता, मग तुमच्या बायका बालविधवा कशा होतात हे महात्मा फुल्यांनी प्रश्न विचारला होता. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे हे सगळं फेकून द्यायचं असेल तर मराठ्यांनो, बहुजनांनो, आम्ही राष्ट्रसेवा समूह आणि सर्व मराठा बहुजन शिवाजीचे मावळे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, पहिल्यांदा कुंडल्या जाळा आणि माणूस म्हणून माणसात या. कारण कुंडलीमध्ये गण, तुम्ही सुद्धा शानुकुळी मराठ्यांनी, पंचकुळी मराठ्यांनी ज्या ब्राह्मणाकडे जाऊन तुम्ही कुंडली काढली असेल ती पत्रिका बघा. पत्रिकेमध्ये गण राक्षस, योनी अत्यंज, वर्ण शूद्र आणि गोत्र सात ऋषीपैकी एका ऋषीचं नाव दिलेलं आहे. हे तुम्हाला मान्य आहे का याचा तुम्ही विचार करा. अरे आमचं कुळ शिव आहे, आमची कुलदैवता
भवानी आहे, पार्वती आमची आई आहे आणि शिवाजी आमचा जगत जेता नेता योद्धा, त्याचं रक्त आमच्या नसानसात आहे। आम्ही शिवरायांचे मावळे असू ह्या गुलामीला लात मारायची ताकद ठेवणार आहात की नाही हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून हे लग्न वेगळ्या पद्धतीने होतंय, वैदिक धर्माला आम्ही फेकून दिलेला आहे, इथे द्वेषाचा प्रश्न नाही। आम्ही कुणाची लेकर आहोत तो आमच्या बापाचा बाप म्हणजे शिवाजी, त्याचा आम्ही या ठिकाणी पूजन केलेला आहे। हे विवाह सोहळा संपन्न होत असताना भारताचं संविधान आणि तुकारामाची गाथा याचं पूजन या ठिकाणी केलं जातंय, यापेक्षा अजून वेगळे मार्ग तुम्हाला कोणते स्वीकारायचे आहेत? म्हणून माझी विनंती आहे, राष्ट्रसेवा समूहामध्ये जे मुलं आले, मराठ्यांच्या मुलांचा नवा प्रॉब्लेम तयार झालेला आहे, मराठा मुलांचे सुद्धा लग्न होत नाहीत। त्याचं कारण मराठ्याच्या पोराचं लग्न करायचं तर सोनं बघून पोरी लग्न करत नाहीत, पोरग निर्वेशनी आहे का, काम करते का, सन्मान देते का हे बघतात, परंतु राष्ट्रसेवा समूहाचा नवरदेव आहे म्हटल्याबरोबर मायबाप चौकशी न करता आंधळेपणाने पोरगी देतात, म्हणतात 100% हे गुणवान लेकरू आहे। माझी विनंती आहे, ज्यांचे लग्न होत नसतील राष्ट्रसेवा समूह जॉईन करा, वर्षभरात तुमचा कार्यक्रम झालेला असेल। म्हणून भावंडांना विनंती आपल्याला आहे, हे सगळे नकारात्मक घाणेरडे विधी आपण नाकारूया, अत्यंत चांगल्या पद्धतीने आनंदमय वातावरणामध्ये ह्या धर्मव्यवस्थेला ज्यांनी आपल्याला हीन ठरवलं, ज्यांनी स्त्रीला नीच ठरवलं, अरे एखादी आई विधवा आहे, बहीण विधवा आहे तर तिला तुम्ही विचारपीठावर येऊ देत नाही? अरे जिने लेकराला जन्म घातलं ती विधवा झाली तर तिचा काय दोष आहे? तिला हळद लावू द्यायचं नाही, तिला ओटी भरू द्यायचं नाही, कोणी केले कायदे हे? म्हणून माझ्या राहुल दादांनी जेव्हा हळद लावायचा प्रॉब्लेम निर्माण झाला तेव्हा त्यांनी सांगितलं, माझी विधवा आजी जोपर्यंत माझ्या अंगाला हळद लावणार नाही दुसऱ्या स्त्रीला मी माझ्या अंगाला स्पर्श करू देणार नाही। हा सन्मान तुम्ही महिलांना देणार आहात की नाही, त्या बिचारीचा काय दोष आहे? आणि म्हणून ह्या सगळ्या थोतांडाला विवाह विधी म्हणजे टाइमपास एंटरटेनमेंट नाही, ही आमच्या नव्या जगण्याचा प्रारंभ आणि सुरुवात आहे, तर त्या इज्जतीने त्या सन्मानाने आम्ही आमच्या विवाह सोहळ्याला प्रारंभ केला पाहिजे, ही या पाठीमागची नम्र अशा प्रकारची भूमिका आहे। आम्ही भी घडलो तुम्ही भी घडा ना, बुडती हे जन न येतो कळवळा, आणि म्हणून त्यासाठी हे प्रबोधनाचा मार्ग आहे, एवढंच तुम्ही लक्षामध्ये ठेवा। आणि शिवरायांच्या विचार चालण्याची शपथ आणि प्रतिज्ञा या निमित्ताने घेऊया। नोकरे जे कुटुंबीय वेगवेगळ्या गावातून नातेवाईक आलेले आहेत, इथल्या सर्व बहुजन समाजाला आमची विनंती आहे, तुम्ही आनंदी राहा, आनंदी उत्सव साजरे करा, प्रेमाने राहा, याबद्दल आमचे मतभेद नाहीत, परंतु तुमच्या पूर्वजांना स्त्रीला आईला भगिनीला नीच मानणाऱ्या धर्मसूत्रांचा पुनरुच्चार करायचा का याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा। धन्यवाद, जय जिजाऊ, जय शिवराय। देखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिव शैषा मुद्रा भद्राय राजते आरंभि पूजन करा शिव पार्वती हर हर महादेव हा बलमंत्र ज्योतिलिंग येची निर्मिती मानव स्मरण करावे त्याचे यास्तव शिवची सत्य निर्मळ सुंदर पार्वती पती शिवशंकर शिवधर्मात यांचा विवाह प्रथम कुर्यात सदा मंगलम शिवमंगल सावधान नामदेवे वारकरी धर्म संस्थापने कर्मकांड सोंगे करण्याऊने हेंद्रे शेंद्रे दैवत पूजिती भूते खेते नवस बोलती पुत्र धन साधावया नवसे कन्या पुत्र होती तरिका करणे लागे पती ऐसे तुकोबा वदविती देहू निवासी तुकया भंग करिती
तारावया बहुजन एकची दैवत मनी धरा विठ्ठल उर्यात सदा मंगलम शिवमंगल सावधान स्वराज्य संकल्पक राजेशहाजी ठेविले शिवनेरी राजमातेसी पुत्र व्हावासा पुंडा ज्याचा ती लोकी झेंडा ऐसा उपदेश करी तुकया जनासी तळपता सूर्य शिवते जाले जिजाऊ उदरी धरिले छत्र पीडित रैतेवरी शिव छत्रपती होवोनी फोडली मुलाई जे चिडर काळी कुर्यात सदा मंगलम शिव मंगल सावधान विद्येचे मायर पुनवडी क्रांतिबा ज्योती जनक ज्ञान ज्योती सावित्री विद्येची जननी फातिमा बिरेमान शेक सदनी पाठीसी सदा उभे वस्ताद लहुजी प्रथम पुष्प साळवे मुक्ताई पूजन करावे त्यांचे शिक्षक दिनी कुर्यात सदा मंगलम शिवमंगल सावधान यानंतर शेवटचा मंगल होईल जीवन केल्याशिवाय कोणी जाऊ नये देशासाठी झटले शिवाजी लढले बाजी प्रभू एकले एसाजी लढले रणात पडले तान्हाजी ते मावळे त्याती घांची उठती लरी की काय ते हे मराठा वीर झेंडा राष्ट्रीय तो तिरंगी अमुचा उर्यात सदा मंगलम शिवमंगल सावधान सदैव चिंतन जिजाऊ स्मरण तारारा निरन झुंजार विद्यादात्री सावित्री सनमन लक्ष्मी सदमय जाऊ चिंतन सावधान ताराराणी चिंतन सावधान आलेल्या सर्व पाई पाहुण्यांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाहीये ढोकरे आणि पोपळे पाटील परिवारातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाहीये